श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस, उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे, समाधानाचे आणि आनंदाचे जावोत ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की 8 मार्च रोजी आलेली आहे महाशिवरात्री आणि या महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला काही अशी झाडं आहेत की ज्यांना फक्त स्पर्श केला तरीसुद्धा आपल्या इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होत असतात, आपल्या घरातील गरिबी जी आहे ती दूर होत असते, किंवा मग आपल्या आयुष्यामध्ये जे काही संकट येत आहे तर ते संकट भगवान शिवशंकरांच्या आशीर्वादाने कमी होऊ शकतात, किंवा मग त्या संकटांवरती मात करण्यासाठी भगवान शिवशंकर आपल्याला नक्कीच मदत करत असतात. तर अशा कोणत्या गोष्टी आहेत किंवा कोणती झाडं आहेत की ज्यांना आपण हात लावला पाहिजे, त्याचबरोबर त्यांची पूजा केली तरीसुद्धा चालेल, तर तेच आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा, आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. बघा, महाशिवरात्रीचा जो दिवस आहे तो आपल्या सर्वच हिंदू लोकांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय पवित्र असा दिवस आहे. या दिवशी आपल्याला व्रताचा संकल्प करायचा असतो, व्रत करायचं असतं आणि हे व्रत जे आहे, जी व्यक्ती महाशिवरात्रीचं व्रत करते त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे दुःख दारिद्र्य उरत नाही. भगवान शिवशंकरांचे आशीर्वाद त्या व्यक्तीवरती कायम असतात. आणि त्याचबरोबर या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून आंघोळ करायची आहे, आपल्या देवघरातील देवसुद्धा आपल्याला स्वच्छ करायचे आहे. आणि सर्वात प्रथम एक गोष्ट महत्त्वाची की आपण भगवान शिवशंकरांचं शिवलिंग जर तुमच्या घरामध्ये असेल तर शिवलिंगावरती अभिषेक केल्याशिवाय तुम्ही पाणीसुद्धा पिऊ शकत नाही, नाहीतर मग तुमच्या आजूबाजूला जवळ कुठे मंदिर असेल तर तिथे जाऊनसुद्धा तुम्ही जलाभिषेक का होईना परंतु करायला पाहिजे. पण खूप साऱ्या मंदिरांमध्ये बंद असतात मंदिर, म्हणजे फक्त आपल्याला लांबून दर्शन घेऊन दिलं जातं, आपल्या हाताने आपल्याला जल अर्पण करता येत नाही. या कारणामुळे आपण आपल्या घरी जे शिवलिंग आहे त्याच्यावरती सर्वात प्रथम अभिषेक करा, त्याची पूजा करा, त्याच्यानंतर तुम्ही चहा वगैरे आपले जे काही आहेत त्या गोष्टी खाऊ पिऊ शकतात आणि मग दिवसभरामध्ये आपल्याला जेव्हा कधी शक्य होईल तेव्हा आपण मंदिरामध्ये दर्शनासाठी जाऊ शकतो. मंदिरामध्ये दर्शनासाठी का जायचं किंवा तिथे जाऊन पूजा का करायची, तर बघा मंदिर जे असतं त्या ठिकाणी आपल्या घराच्या 100 पट जास्त पवित्रता असते आणि त्या कारणामुळे तिथे जाऊन आपल्या मनालासुद्धा शांती मिळते. शिवाय जिथे जिथे शिवमंदिर असेल तिथे भगवान शिवशंकर, माता पार्वती हे प्रत्यक्षरित्या शिवरात्रीच्या दिवशी त्यांचं तत्व जे आहे ते जागृत असतं आणि त्या कालावधीमध्ये आपण जर दर्शनासाठी गेलो, काही सेवा केल्या तर त्यांचं पुण्यफळ आपल्याला मिळत असतं. तर आता आपण झाडं कोणती आहेत की ज्यांना आपल्याला हात लावायचा आहे ते बघणार आहोत. तर सर्वात प्रथम येतं ते म्हणजे शमीचं झाड. आता हे शमीचं झाड आहे, ज्यांच्या ज्यांच्या घरी असेल तर त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की शमीच्या झाडाची शनिवारच्या दिवशी पूजा करायची असते. शनिवारच्या दिवशी शमीच्या झाडाला आपल्याला एक दिवा नक्की लावायचा असतो. या झाडाचं विशेष असं महत्त्व आहे आणि विशेष अशी गुणधर्मसुद्धा आहेत. पुराणानुसार बघायला गेलं तर भगवान श्रीराम यांनी लंकेवर हल्ला करण्यापूर्वी या विशिष्ट वनस्पतीची पूजा केली होती, म्हणजे शमीची पूजा केली होती. एवढंच नाही तर पांडवांनी वनवासात असताना त्यांची अस्त्रशस्त्र या झाडावरतीच लपून ठेवलेली होती, म्हणूनच ही वनस्पती सर्वात शक्तिशाली मानली जाते. घरात शमीचं रोप लावणं अत्यंत शुभ मानलं जातं, परंतु ते विजयादशमीला लावणं चांगलं. जर तुम्ही शनिवारीसुद्धा हे विशेष रोप लावले तर ते चांगलं मानलं जातं. ही शुभ वनस्पती एका भांड्यात किंवा मुख्य दरवाजाजवळील जमिनीवर लावलं तर अतिशय चांगलं मानलं जातं. जर तुमच्या घरामध्ये ही वनस्पती असेल तर ती कधीही सुकून देऊ नये यासाठी प्रयत्न करत राहा. घरात लावलेल्या शमीच्या रोपाखाली प्रत्येक शनिवारी आपल्याला दिवा लावायचा असतो. भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती शमीपत्र अर्पित करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं, म्हणजे 10 बेलपत्रांच्या तोडीमध्ये हे एक शमीपत्र जे आहे ते असतं. तर आपण या दिवशी शमीपत्र नक्की भगवान शिवशंकरांना अर्पण करायचं आहे. तुमच्या घरामध्ये जर शमीचं झाड असेल तर त्याची पूजा या दिवशी आपल्याला करायची आहे. त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये नसेल तर आजूबाजूला किंवा मंदिरांमध्ये शमीची झाडंही असतात तर तिथे जाऊन आपल्याला या
झाडाला हात लावायचा आहे, त्याला पाणी अर्पण करायचं आहे आणि त्याच्यासमोर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि प्रत्यक्षरित्या असं म्हटलं जातं की भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांचा विवाहाचा दिवस म्हणजे महाशिवरात्री. आणि हा जो विवाह आहे तो शमीचं जे झाड आहे त्याच्या खाली झालेला होता म्हणून याला अत्यंत पवित्र झाड मानलं जातं. त्याच्यामुळे आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा नक्की करायची आहे. दुसरं झाड आहे ते म्हणजे बेलाचं झाड. या झाडाचे पान आणि फळं महादेवाला अर्पित केले जातात. आणि सोमवार असेल किंवा मग महाशिवरात्री असेल किंवा मग महादेवांची आपण कोणतीही पूजा करत असाल तर या झाडाचं महत्त्व अनेकपट वाढत असतं. याची पूजा केल्याने नोकरीमध्ये बढतीचे योग लवकर येतात. आणि त्याचबरोबर जर तुम्ही बेलाच्या झाडाची पूजा करत असाल तर अकाल मृत्यूपासून आपलं संरक्षणसुद्धा होतं. त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी या झाडाला एक दिवा अर्पित करायचा आहे, त्याचबरोबर पाणी अर्पण करायचं आहे आणि या झाडाला स्पर्श करून मगच घरी यायचं आहे. तर असं या बेलाच्या झाडाचं अतिशय जास्त महत्त्व महाशिवरात्रीच्या दिवशी असतं. बाकीच्या वारांमध्ये सुद्धा आपण भगवान शिवशंकरांना हे बेलपत्र अर्पण करू शकतो. पुढचं झाड आहे ते म्हणजे आवळा. आपल्या प्रत्येकालाच आर्थिक अडचणींना कायमच सामोरं जावं लागतं. यशाचा मार्ग खूप खडतर झाला आहे, अशा वेळी जर आवळ्याच्या झाडाची पूजा केली तर माता लक्ष्मी म्हणजेच माता पार्वती आपल्यावरती प्रसन्न राहते. आणि पूजा करणाऱ्यांना धनसंबंधी अडचणसुद्धा कधीच येत नाही आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळतं. त्याच्यामुळे तुम्हाला जर बेलाचं झाड मिळालं नाही, शमीचं झाड मिळालं नाही तर तुम्ही हे आवळ्याचं जे झाड आहे त्याची पूजा नक्की या दिवशी करू शकता. त्याच्यानंतर पुढचं झाड आहे ते म्हणजे पिंपळाचं झाड. तर तुम्ही पिंपळाच्या झाडाला सुद्धा या दिवशी स्पर्श करू शकता. आपल्या हिंदू धर्मामध्ये पिंपळाचं स्थान जे आहे ते पूजनीय आहे. पिंपळाचं झाड हे अत्यंत पवित्र आणि मंगलदायी मानलं जातं. पौराणिक कथेनुसार पिंपळाच्या मुळांमध्ये भगवान विष्णूंचं वास्तव्य असतं तर खोडात केशव, फांद्यांमध्ये नारायण, पानांमध्ये हरी आणि फळांमध्ये सर्व देवतांचं वास्तव्य असतं. त्यामुळे पिंपळाची पूजा करणं लाभदायक मानलं जातं. पिंपळाच्या झाडाच्या पूजेमुळे जीवनातील अनेक समस्या दूर होतात. त्याचबरोबर घरामध्ये काही जर दोष असतील, पितृदोष असतील तर ते सुद्धा दूर होतात. पिंपळाचं स्थान हे पूजनीय आहे. आणि पिंपळाच्या झाडाची जर तुम्ही पूजा करत असाल तर आपले पाप आणि वाईट कर्मांपासून आपल्याला मुक्ती मिळते. पिंपळाच्या योग्य विधिविधानाने पूजा केली तर लक्ष्मी मातेची कृपासुद्धा आपल्यावरती होत असते. तसंच दर शनिवारी नियमित सकाळच्या वेळी पिंपळाला जल अर्पण करणं आणि संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा लावणंसुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं जातं. यामुळे शनीच्या महादशेपासूनसुद्धा मुक्ती मिळते. त्याच्यामुळे आपण पिंपळाचं जे झाड आहे त्याचीसुद्धा या दिवशी पूजा करू शकतो आणि त्याचबरोबर त्याला स्पर्शसुद्धा आपल्याला करायचा आहे. तर अशा पद्धतीने ही काही झाडं होती जी तुम्हाला सांगण्यात आली की त्यांना या दिवशी जर तुम्ही स्पर्श करत असाल, त्यांची पूजा करत असाल, त्यांच्यासमोर एक दिवा प्रज्वलित करत असाल आणि आपली इच्छा व्यक्त करत असाल जेव्हा तुम्ही झाडासमोर जाल. बघा, आपल्या सर्वांना माहीत आहे की भगवान शिवशंकर हे सर्व या झाडांमध्ये असतात आणि त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा ह्या झाडाला स्पर्श कराल तेव्हा आपल्या मनातील इच्छासुद्धा आपल्याला बोलायची आहे. जर तुमची एखादी इच्छा अपूर्ण असेल, पूर्ण होत नसेल, तर अशावेळी तुम्ही जर एखाद्या वृक्षाकडे जर एखादी इच्छा व्यक्त केली तर ती नक्कीच पूर्ण होते. कारण वृक्ष येतात ते जमिनीमध्ये आणि जमीन जी आहे ती संपूर्ण ब्रह्मांडाशी एकनिष्ठ आहे. आणि जेव्हा आपण अशी इच्छा एखाद्या झाडाकडे मागतो किंवा एखाद्या पवित्र झाडाकडे मागतो तर अशावेळी ती इच्छा आपली पूर्ण करण्यासाठी संपूर्ण ब्रह्मांड जे आहे ते त्याला मदत करत असतं. त्याच्यामुळे आपल्या इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होत असतात. तर अशा पद्धतीने तुम्ही जर एखाद्या वृक्षाखाली म्हणजे पिंपळाच्या म्हणा, बेलाच्या म्हणा, शमीच्या म्हणा, आवळ्याच्या म्हणा, असे जे वृक्ष आहेत त्यांच्याखाली जर दिवा लावला, त्यांना पाणी अर्पण केलं आणि त्यांच्याकडे जर तुमची इच्छा व्यक्त केली तर नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल आणि भगवान शिवशंकर यांची साथ तर तुम्हाला लाभणारच आहे. आय होप की ही माहिती तुम्हाला आवडली असेल. आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.